नमस्कार मित्रांनो, चला तर आज जाऊ आपण ताजमहल आग्रा. अद्भुत असं सौंदर्य असलेला ताजमहल. आम्ही ताजमहलला कारने गेलो होतो. तसं तर तुम्हाला दिल्लीवरून डायरेक्ट बस आहे आग्र्यासाठी. ताजमहलला पोहोचल्यावर तुम्हाला तिथे कार पार्किंग भेटेल. 40 ते 50 रुपये तुम्ही कार पार्क करू शकता. तिथे गेल्यावर तुम्हाला खाण्यापिण्यासाठी खूप स्टॉल भेटतील. त्यानंतर दोन रस्ते, एका रस्त्याने तुम्ही पैदल जाऊ शकता 10 मिनिटांमध्ये. दुसऱ्या रस्त्याने जाण्यासाठी तुम्हाला ई व्हेकल भेटणार, जी 20 ते 30 रुपये चार्ज करते. ताजमहलला भेट देण्यासाठी 50 रुपये तिकीट फीज आहे. ते जर तुम्ही ऑनलाईन केलं तर तुम्हाला ते 40 ते 45 रुपयात भेटणार. तिकीट तुम्हाला बाहेरही भेटेल जिथे तुम्ही कार पार्क कराल. त्यानंतर आतमध्ये आल्यावर सुद्धा तिकीट घर आहे. त्यानंतर तुमची चेकिंग होणार, तिकीट चेक केले जाणार आणि मगच तुम्हाला आतमध्ये प्रवेश भेटणार. समोर आपण जे बघत आहोत ते आहे गेट नंबर 2, जिथून तुम्ही ताजमहलसाठी प्रवेश करू शकता. मी गेलो होतो मम्मी पप्पा सोबत ताजमहल बघायला. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल थोडी माहिती. भारताचा चौथा मुघल सम्राट जहांगीर राजाचा मुलगा आणि अकबरचा नातू शहाजहानने आपल्या प्रिय पत्नीच्या स्मरणार्थ हा ताजमहल बांधला होता. असं ऐकण्यात आहे की शहाजहानला मुमताज राणी ही पहिल्याच भेटीत आवडली होती. 1631 मुमताज राणी तिच्या 14व्या मुलाला जन्म देत होती तेव्हा तिचा मृत्यू झाला. मृत्यूच्या वेळी राजाने तिला वचन दिले की तो त्यानंतर दुसरा विवाह करणार नाही आणि तिच्या आठवणीत एक ताजमहल बांधणार. आम्ही गेल्यानंतर आम्ही सर्वप्रथम स्टार्ट केले फोटो काढण्यासाठी. फोटो आणि व्हिडिओ घेत आम्ही आमचा ताजमहलचा प्रवास सुरू केला. ताजमहल हा सुंदर अशा मार्बलने बनवला गेलेला आहे. समोर त्याच्या खूप सारे फाउंटन आणि हिरवीगार दृश्य बघायला भेटणार. तर मग आपण जात आहोत ताजमहलच्या आतमध्ये, जिथे आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 200 रुपये पर पर्सन तिकीट काढावे लागेल. आतमध्ये एक मस्जिद आणि एक गेस्ट हाऊस आहे. मी तर तुम्हाला सांगेल आतमध्ये नाही गेले तरी चालेल. बांधकामासाठी 22,000 मजूर आणि 1,000 हत्ती लागले होते. ताजमहलच्या मागच्या बाजूला तुम्हाला यमुना नदी बघायला भेटणार. अतिशय दूषित अशी करून ठेवलेली ही नदी आहे. त्यानंतर तुम्ही या ई ऑटोने परत जाऊ शकता. त्यानंतर तिथे जवळच शॉपिंगसाठी तुम्हाला हे हँडलूम्स वगैरे आहे, जिथे बनाना अननस पासून बनवलेल्या साड्या तुम्हाला बघायला भेटणार. इथे लॉकर्स पण अवेलेबल आहे, जिथे तुम्ही फीस देऊन आपला सामान ठेवू शकता.